हॅलो मित्र, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आमच्याकडे भरपूर ऊन आहे, कॉलेजवरतून येताना भरपूर गरम होता, तर मी व्लॉग करत नाही. घरी आल्यावरती जेवतो आणि मग झोपून जातो. मग डायरेक्ट संध्याकाळी जरा 3-4 वाजता व्लॉग स्टार्ट करायला घेतो. तर आत्ता आमच्याकडे आलेला कुल्फीवाला आणि आम्ही कुल्फी घेतले. तर एवढं गरम होतं आहे ना की घराच्या बाहेर निघूसं वाटत नाही, तर मी झोपतो. तर रोहित आलेला दुपारी, पण मी झोपत होतो तर उठलो नाही. मग आता बघू, जेव्हा ऊन कमी होतं तेव्हाच आम्ही जातो कुठे पण. तर आता करतो सगळ्यांना फोन, बघू झोपलेत का काय करतायत, नाहीतर एक राऊंड मंदिराकडनं मारून येऊ आणि मग बघू कुठं जाय जाऊ कुठंतरी. तर आता मी आलो आहे जिम बॉयच्या इथं आणि इथं जर आम्ही पंखा लावला तर यांच्या घरामध्ये गरम नाही होते. तर इथं जरा वेळ बसतो, हे बसले दोघं पण. तर इथं जरा वेळ बसतो आणि मग जातो कुठेतरी. जायचं का कुठेतरी? तर आता आम्ही आलो आहे बालूच्या इथून, म्हणजे छोट्यात्र्याच्या घरातून इकडं आलो आहे मंदिराकडं. आणि आता आमच्या काजूवरती काय नाही राहिलं, थोडेसे आहेत एका दुसरा आहे पण कच्चे आहेत. तर आता आम्ही जातोय मंदिराकडं आणि मंदिराच्या सभा मंडपावरती लोखंड टाकलंय. टाकलं काय माहिती, सभा मंडपाचं तर ओके करतायत. आता पत्रा टाकायचा अजून टाईम आहे बोलतायत, बघू आता कधी टाकतायत. तर आता आम्ही आलेलो मंदिराकडं आणि तिथे जरा वेळ बसलो. तर मग म्हटलो आमच्या घरावरती जाऊन येऊ. तर आता आम्ही इकडं आलो घराकडं. इकडं मस्त वारा सुटला आहे आणि मस्त वाटतं इकडं थंड. तर आता इथं पण थोडा वेळ बसू, बघू कधी जायचं घरी ते. आणि काल आम्ही गेलेलो तिकडं कालकाय मंदिराकडं, तर ते तुम्हाला मी इथून दाखवतो कुठं आहे ते. तर ते मंदिर तिथं आहे आमच्या इथून दिसतं आणि तिकडनं पण मी दाखवलं आमचं गाव. तर तेवढं लांब आहे आमच्या इथून. तर आता बघू इथून कधी जायचं ते, कारण की इथून जावंसं नाही वाटत आहे, कारण घरी गेल्यावरती भरपूर गरम होत आहे आणि इथं थंड वाटतंय, मस्त वारं पण सुटत आहे. तर इथं आम्ही टाईमपास करू आणि बघू कधी घरी जातो ते. आता आम्ही चाललो घरी आणि आता का आम्ही कोण खेळत नाही, कारण की पोरच नाही तर गावात खेळायला. तर बघू आता घरी चाललो आहे आणि बैलांचं रोखतो घरी जाऊन आणि बघू कुठं जाता येईल का, कारण की भरपूर गरम होतं आहे. आणि आता आलो आहे काजूवरती. काजू दिसतोय का बघतो दिलेला चांगला. तर पाडूया आणि आता आम्ही घरीच जात होतो काजूवरतून. काजू भेटलेत आणि खायला पण सुरुवात केली. आणि तिथं डेरकाबैल उभा आहे, त्यांचं मंदिर बांधता येतं. त्यांचं भावकीतलं मंदिर येतं ते बांधता येतं आणि तो तिथं उभा आहे, काम करून घेतो त्यांच्याकडून. सेट माणूस आहे. तर आता आम्ही आलेलो बबीच्या घरी. तर फोटो काढले, तर आमचे स्वदेशच्या मॅडम आहेत, त्यांना पाहिजे होते घरासोबत फोटो. तर हिजा फोटो हिजा घरासोबत काढला आहे. आणि आम्ही मगाशी पण आलेलो मी, पण इथं सिद्धी कुठं दिसली नाही, पण ह्या हिजा घरातले सिद्धीला इथं बांधून ठेवले. बांधून ठेवले इथं सिद्धीला. काय हे चाललंय? तर आता आम्ही तिला सोडून देतो, बोलतो जा दिली आपली जिंदगी. आणि ती काय तिला बांधून ठेवली, तिच्या पुढ्यात काही खायला पण नाही. बघ कोंबडीवर सिद्धीचे वाढ दिवस आले तर आपण तिला मुक्त करू द्यायचो. आणि आता मी माझ्या घरी चाललो आहे, तिथं फोटो काढतो माझा आणि पाठवतो मॅडमना. आता मी आलो आहे वाड्याकडं
बैलां चोरकायला आणि बैलांना आंबवण दिलंय ते खात आहेत. तर मी वापस एकदा गेलेलो श्रद्धाच्या इथे कारण की त्या मॅडमना आता कॉलेजच्या ड्रेसवरती फोटो पाहिजे होते. फोटो काढलेत आणि आलो घरी वापस बैलां चोरकायला. तर थोडंसं अभ्यास पण करायचा मला. मग आता बैलां चोरकतो आणि अभ्यास करतो आणि बघू कुठं जायला भेटतंय का तर जाऊ. आता मी इथं ह्यानं आंबवण हे खातच होते आंबवण पण ह्याने पटकन खाऊन टाकलं आहे आणि हा अजून खातोय कारण की हा अजून बच्ची आहे आणि तो मोठा आहे म्हणून त्याने पटकन खाल्लं. ह्याला अजून टाईम लागतो आणि जसा मी दररोज येतो इकडं वाड्याकडं तसं माझ्यासोबत माझी फलटण पण येते. तर ही अशी उंडगं देतात आणि हे एक इथे मी वापस एकदा श्रद्धाच्या इथं आलो आणि ही माझी तिसरी का चौथी बार आहे. मी वापस फोटो काढायला आलो इथं आणि चला बॅग घ्या बॅग घ्या आणि चला. तिची मग अशी परिस्थिती बिकट होती आता तिला सोडले मोकली. एवढी फलटणी आहे फोटो शूटला आणि हे काय ते म्हणतात त्याला मॉडेल. तर आता मी चाललो मंदिराकडं आणि आता मी श्रद्धाच्या इथेच होतो फोटो काढायचे होते. तर डायरेक्ट इकडंच चाललो आता मंदिराकडे पाणी मारायला आणि आडवाना झोपलेला दिवसभर. मी पण झोपलेलो पण मी उठलो 3 वाजेपर्यंत लगेच पण तो झोपला डायरेक्ट झोपून गेला. आता उठला त्याला डायरेक्ट घेऊन आलो मंदिराकडं आणि हे पण आहेत दोघं ऐकून छोटा त्या तर आता मंदिराकडे जातो पाणी मारू आणि बघू. तर आता मी होतो घरी आणि मगाशीच आलेलो. तर आता मी अभ्यास करतोय आणि आजचा व्लॉग मी इथंच एंड करतोय. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओम साईराम.